नमस्कार मित्रांनो, आर आर ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आज देशामध्ये लोकसभेच्या निवडणूक ह्या सुरू आहेत आणि 1 जूनला हा शेवटचा टप्पा आहे आणि महाराष्ट्रामध्ये 48 सीट आहेत आणि ते देशात दुसऱ्या क्रमांकाचं राज्य आहे. त्यामध्ये 48 सीट आहेत आणि संपूर्ण देशाचं लक्ष हे महाराष्ट्रामध्ये लागलेलं आहे, कारण की महाराष्ट्रामध्ये जे 48 सीट आहेत आणि त्यामध्ये एकीकडे महाविकास आघाडी आणि दुसरीकडे महायुती असा लढत सुरू आहे आणि तिसरीकडे वंचित बहुजन आघाडी श्रद्धे प्रकाश आंबेडकर यांची, त्यामध्ये वंचित बहुजन आघाडी यांचं पण महाराष्ट्रामध्ये एक प्राबल्य आहे. 4 जूनला महाराष्ट्र आणि देशाचा निकाल आहे, त्यामध्ये 4 जूनला नक्की काय होईल ह्यांचं विश्लेषण मी आज करण्याचा प्रयत्न करत आहे. कारण की महाराष्ट्राचं चित्र बघितलं तर महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरे शिवसेना गट आणि उद्धव ठाकरे शिवसेना यामधून एकनाथ शिंदे बाहेर पडून ते महायुतीमध्ये गेले आहेत आणि दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जे शरद पवारांची, त्यामधून अजित पवार बाहेर निघून हे अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हे महायुतीमध्ये गेलेले आहेत आणि त्यामुळे महाराष्ट्राचं जे निवडणुकीचा निकाल हा निश्चितच यावेळी वेगळा लागणार आहे. आणि सर्वांचं लक्ष हे 4 जूनला आहे की 4 जूनला महाराष्ट्रामध्ये नेमकं काय होणार, भाजपच्या किती सीटा येतील, काँग्रेसच्या किती सीटा येतील, राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेच्या किती सीटा येतील आणि वंचित बहुजन आघाडी आपले ह्यावेळे खाते खुलेल काय, हे पण गोष्ट 4 जूनला नक्कीच कळेल. कारण की महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी महायुतीने एक मोदी चेहरा, मोदी ब्रँड हा महाराष्ट्रामध्ये चालेल की नाही चालेल हे 4 जूनलाच कळणार. कारण की 2014मध्ये आणि 2019मध्ये फक्त मोदी ब्रँडवर लोकांनी परिपूर्ण मतदान केलं आणि त्यामुळे ही मोदी लाट पूर्ण देशामध्ये बहुमतापेक्षा जास्त सीटा हे जिंकून आलेत. पण यावेळे महाराष्ट्र आणि देशामध्ये पण चित्र वेगळं आहे, कारण की महाराष्ट्रामध्ये जे नरेंद्र मोदी यांनी अयोध्येमध्ये राम मंदिर बांधलं त्यांचा परिणाम हा महाराष्ट्रामध्ये किती होते ह्याचा 4 जूनलाच कळेल की जनता राम मंदिराच्या बांधणीनुसार किती मतदान केलं. कारण की महाविकास आघाडीने जे सांगितलं आहे की भारतीय जनता पार्टीला 400 सीट पाहिजेत, हे 400 सीट कशासाठी पाहिजेत, कारण की त्यांना भारताचे संविधान बदलवायचे आहेत, त्यामुळे त्यांना 400 पार अब की बार 400 पार हा जो भारतीय जनता पार्टीने एजेंडा राबवला त्यांना महाविकास आघाडी याने काँग्रेस पार्टीने त्यांना तोच मुद्दा पकडून त्यांना 400 पार हे कशासाठी पाहिजे, कारण की संविधान बदलवायसाठी पाहिजे असा मुद्दा पकडून त्यांनी महाराष्ट्र राज्यामध्ये दलित, वंचित, ओबीसी आणि
अल्पसंख्याक मुस्लिम समाज हा त्याने आपल्याकडे महाविकास आघाडीकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न केला, आणि दुसरीकडे भारतीय जनता पार्टीने अयोध्येत राम मंदिर बांधून हिंदुत्ववादी मते आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न केला. परंतु 4 जूनला नक्की कळेल की मतदानाचा कौल हा कोणाच्या बाजूने आहे, कारण की आज असं दिसत आहे आणि जाणकाराचं पण मत आहे की 4 जूनला महाविकास आघाडीचं पारडं जड आहे, कारण की ग्राउंड लेवलवर जे पत्रकार काम करत आहेत त्याने सांगत आहेत की लोक भाजपवर नाराज आहेत, त्यांना देशात बेरोजगारी महागाई हे मुद्दे त्यांना खूप महत्त्वाचे वाटतात, आणि जे संविधान बदलवण्याचा जो त्यांचा मार्ग आहे, ज्यांनी काँग्रेसने ज्या पद्धतीनं ते वारंवार प्रचार करत आहेत की 400 पार हे संविधान बदलवण्यासाठी आहे, अब की बार 400 पार, हाच मुद्दा पकडून काँग्रेसने वारंवार भारतीय जनता पार्टीला एक त्यांच्या विरुद्ध त्यांनी प्रचार सुरू केला की 400 पार हे संविधान बदलवण्यासाठी हवे आहेत, त्यामुळे ह्यांना जे दलित मुस्लिम मते त्यांनी आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आहे, आणि दुसरीकडे हिंदुत्ववादी मते भाजप हा हिंदुत्ववादी मते किती आकर्षित करू शकतो, आणि दुसरीकडे शिवसेना उद्धव ठाकरे गट हिंदुत्ववादी मते किती आकर्षित करतो, याच्यामुळे राजकीय गणित हे 4 जूनला कळू शकते. पण जाणकाराचं मत आहे की ह्यावेळे भारतीय जनता पार्टीला जे 2019 जेवढ्या जागा मिळाल्या त्यापेक्षा कमी मिळतील, आणि महाविकास आघाडीचे जास्त जागा मिळतील असा राजकीय विश्लेषकाचा अंदाज आहे. त्यामुळे सगळ्यांचे नजर ही 4 जूनला आहे की 4 जूनला नेमकं का होईल, आणि 4 जूनची वाट हे सगळीकडे बघत आहेत. मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि ह्या व्हिडिओला कमेंट्स करा. थँक्यू.